Okay. In previous lecture, we completed the point fluid film lubrication. Okay. Then second type is thin film, and third is the extreme pressure. Okay. So we'll discuss the first, that is fluid film lubrication process. ओके आपण काय करूया शॉर्ट मध्ये एक एक पॉइंट डिस्कस करायला सांगूया. फर्स्ट टेल मी इन फ्लूइड फिल्म लुब्रिकेशन व्हाट आर द कंडीशन्स फॉर द ऑपरेटिंग मशीन्स. लोड इज लो एंड स्पीड इज हाय. लोड इज लो एंड स्पीड इज हाय. हाय. ओके देन काय फ्लूइड फिल्म साठी दोन सरफेस आहेत. ठीक आहे, मेटलचे किंवा मशीनचे सरफेस असेल. सो व्हॉट इज द अप्रोप्रिएट डिस्टन्स बिटवीन दीज टू सरफेसेस. 0.01 to 0.03. नो, द डिस्टन्स बिटवीन 1000 angstrom. आणि जे थिन फिल्म तयार होणार आहे त्याचं डिस्टन्स 0.01 to 0.03 असा आहे. ठीक आहे, अजून याच्यामध्ये काय सांगायचं आपल्याला. कोणकोणत्या मशीन्स मध्ये आपण हे जे मेकॅनिझम आहे किंवा हे जे मेथड आहे ते अप्लाय करू शकतो. विचार ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. सगळे अभ्यास करून आलेले दिसत आहेत, बरोबर आहे ना. देन जे आपण फ्लूइड फिल्म साठी लुब्रिकंट्स युज करणार आहोत त्याच्या प्रॉपर्टीज काय असायला पाहिजेत. इट शुड हॅव मिनिमम विस्कोसिटी, हाय विस्कोसिटी इंडेक्स, हाय फायर फायर अँड टेंशन पॉइंट, परसेंटेज विस्कोसिटी पीरियड लो 1.2.3. ओके, आता मुलं बोलतील ना. मुलांमध्ये मुलं आहेत ना लेक्चरला? यस मॅम. यस मॅम. ओके, आता मुलं मुलं एकत्र सांगतील सगळे. व्हॉट इज फायर पॉइंट? इट इज द लोएस्ट टेम्परेचर, लोएस्ट टेम्परेचर ऍट विच द वेपर ऑफ ऑइल लुब्रिकेंट स्पायर अँड बर्न फॉर ऍट लीस्ट 5 सेकंड व्हेन द स्टँडर्ड फ्लेम इज कम नियर इट. फ्लेम इज कम नियर इट फॉर द लुब्रिकेंट सेक्शन व्हेन द स्टँडर्ड. ठीक आहे, फायर मध्ये सांगायचं की फायर कॅच करतो तो, आणि फ्लॅश मध्ये सांगायचं फक्त वेपर्स बाहेर पडतात आणि त्याचा फ्लॅश तयार होतो म्हणजे शाईन येते किंवा चमकते किंवा लाईट बाहेर पडते. ठीक आहे, आता नेक्स्ट मशीन सांगितल्या. कोणकोणते लुब्रिकंट्स आहेत की आपण याच्यामध्ये युज करू शकतो? यामध्ये एनिमल ऑइल, व्हेजिटेबल ऑइल, मिनरल ऑइल. ठीक आहे, एनिमल. ओके, व्हेरी गुड. एनिमल ऑइलचे एक्झाम्पल कोण सांगेल? हॅलो. हा, एनिमल ऑइलचे एक्झाम्पल कोण सांगू शकेल का? शार्क लिव्हर ऑइल. येस. एनी अजून एखादा आहे का एक्झाम्पल कुणाला माहिती? प्रथमेशने सांगितलं ना शार्क लिव्हर ऑइल म्हणून एक एनिमल ऑइल यूज करतो आपण लुब्रिकंट मध्ये. ठीक आहे, एनिमल ऑइल मला पण तेवढंच माहिती आहे. एनी अदर स्टुडंट्सला जर माहिती असेल दुसरे एनी अॅनिमल्स तरी पण तुम्ही सांगू शकताय. शार्कचं लिव्हर ऑइल जे आहे ते आपण युज करतो म्हणजे लिव्हर मध्ये त्याचे ऑइल नसते, कसं असते चरबी असते. ठीक आहे, चरबी. तर ती चरबी जी आहे, जसं आपल्याला माहितीये की जी चरबी आहे ती डालड्यामध्ये असते, अॅनिमलची चरबी असते त्याच्यामध्ये डालड्यामध्ये, प्लस घी आपण जे मार्केटमधून युज करतो घेतो तर त्याच्यामध्ये पण भेळ मिसळ वगैरे असते. तर त्यामध्ये भेळ जी मिसळ असते म्हणजे आपण इम्प्युरिटी जी ऍड केलेली असते आपण नाही, जे कंपनीवाले असतील त्यांनी जे ऍड केलं असेल त्यामध्ये सुद्धा ही चरबी प्रेझेंट असते. तर ती चरबी असते, ती चरबी मेल्ट केल्यानंतर त्याचं कन्वर्जन ऑइल मध्ये होत असते. ठीक आहे, हे अॅनिमल ऑइल आहे, शार्क लिव्हर ऑइल. डालडा जो यूज केला जाते कुकिंगसाठी, जनरली सांगितलं जाते ती वनस्पती घी आहे, वनस्पती पासून बनवलेला आहे. ठीक आहे, पण ते ऍक्च्युली अॅनिमल ऑइल असते किंवा अॅनिमलच्या चरबीपासून बनवलेलं असते. सेकंड, बाउंड्री लुब्रिकेशन. आता दिस इज अबाउट द फ्लूइड फिल्म लुब्रिकेशन. सेकंड आहे
बाउंड्री लुब्रिकेशन. ओके पाहता बाउंड्री लुब्रिकेशन मध्ये याला थिन फिल्म पण म्हटलं जातं. सो लेट अस डिस्कस अबाउट द बाउंड्री लुब्रिकेशन. बाउंड्री लुब्रिकेशन इज डन वेन कंटिन्युअस फिल्म ऑर लुब्रिकंट कॅनॉट बी परसिस्ट. कंटिन्युअस फिल्म तयार होत नसेल. आता जे फ्लुइड फिल्म आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअस फिल्म आणि थिक फिल्म तयार होत होती. म्यूट करायचे. कोण बोलतंय? मला तुम्हाला म्यूट करायचं म्हटलं की याच्यातून बाहेर पडायला लागते. परत झूम मध्ये जाऊन परत म्यूट करावं लागतं. याच्यामध्ये ते काही कॅप्शन दिसत नाहीत वरती, त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. म्यूट करा, म्यूट युअर सेल्फ. देन नेक्स्ट सी, बाउंड्री लुब्रिकेशन मध्ये काय होतं, जिथं कंटिन्युअस फिल्म तयार होऊ शकत नाही किंवा लुब्रिकंट परसिस्ट होऊ शकत नाही अशा ठिकाणी आपण बाउंड्री लुब्रिकेशनची मेथड युजफुल असते आपल्यासाठी. तर याच्यासाठी ऑपरेटिंग कंडिशन काय आहेत मग? आता बाउंड्रीसाठी स्पीड असायला पाहिजे लो आणि लोड इज हाय. ठीक आहे, फ्लुइड फिल्मला काय होती कंडिशन? त्याच्या अपोजिट आहे. इथं स्पीड लो पाहिजे आणि लोड कसा पाहिजे? हाय पाहिजे. फॉर एक्झाम्पल मोठमोठे ज्या मशीन्स असतील तर त्याच्यामध्ये युज केलं जातं. तिथं कसं होतं, लोड लो होता म्हणून छोट्या छोट्या नाजूक मशीन्स मध्ये आपण युज करत होतो. सेव्हिंग मशीन असेल त्याला काय लोड नसतोय जास्त. लोड कसा पाहिजे आपल्याला? लोड तिथं लो पाहिजे होता आणि स्पीड हाय. पण त्याला स्पीड असते. सेव्हिंग मशीन जर कन्सिडर केली किंवा घड्याळ असतील, वॉच असेल, त्याला एक ठराविक मोशन आहे. पण लोड कसा होता? कमी होता. आता इथं त्याच्या अपोजिट आहे. मोठ्या मशीन्स असणार, स्पीड कमी असेल पण लोड कसा असेल? जास्त असेल. अशा सगळ्या मशीन्स त्या मशीनची कंडिशन असायला पाहिजे. स्पीड कमी पाहिजे आणि लोड कसा असेल? जास्त असेल. ठीक आहे. शाफ्ट स्टार्ट मुव्हिंग फ्रॉम द रेस्ट म्हणजे सुरुवातीपासून शेवटीपर्यंत जो शाफ्ट आहे तो मुव्हिंग असलेला पाहिजे. म्हणजे जे मोशन होणारा मोशन युज करण्यासाठी आपण जो शाफ्ट येतो तो स्टार्टिंग टू मुव्हिंग कसा पाहिजे, सॉरी स्टार्टिंग टू रेस्टला मुव्हिंग कंडिशन मध्ये हवा. देन विस्कॉसिटी ऑफ लिक्विड डिक्रीजेस ड्यू टू हाय टेम्परेचर. इथं काय होतं तर त्या लिक्विडची विस्कॉसिटी जसजसं टेम्परेचर इन्क्रीज होईल तस तसं त्याची विस्कॉसिटी ही डिक्रीज होत असते. का डिक्रीज होते? तर इथं लोड जास्त असतो. लोड जास्त असलं त्यामुळे टेम्परेचर इन्क्रीज होतं. टेम्परेचर इन्क्रीज झालं की लिक्विडची विस्कॉसिटी काय होते? कमी होते. फॉर एक्झाम्पल ऑइल जर असेल आणि आता ह्या टेम्परेचरला जर आपण कन्सिडर केलं 22, 21, 23 तर त्यावेळेस तो ते थोडं विस्कस असतं. आणि जर त्याचं टेम्परेचर आपण वाढवलं, ते तेल जर आपण गरम केलं तर ते थोडं काय होतं, लिक्विडी होतं किंवा त्याची विस्कॉसिटी काय होते? कमी होते. म्हणजे ते जास्त पातळ असं बनतं म्हणून त्याची विस्कॉसिटी काय होते? कमी होते. ऍज वी इन्क्रीजेस टेम्परेचर ऑलवेज द विस्कॉसिटी डिक्रीजेस ऑफ दॅट पर्टिक्युलर लिक्विड. देन नेक्स्ट सी द मेकॅनिझम इन बाउंड्री लुब्रिकेशन. थिक फिल्म कॅनॉट बी मेंटेन्ड. ओनली थिन फिल्म ऑफ लुब्रिकंट ऑफ हायर ऑइलिनेस इज मेंटेन्ड. या बाउंड्री लुब्रिकेशन मध्ये थिक फिल्म तयार होत नाही, फक्त थिन अशी फिल्म काय होते? तयार होते. ठीक आहे. देन नेक्स्ट, मॉलिक्युल्स ऑफ ऑइल आयदर गेट केमिकली ऍडसॉर्ब्ड ऑन मेटल ऑर रिएक्ट टू फॉर्म मोनो मॉलिक्युलर लेअर. आता जे मॉलिक्युल्स असतात लुब्रिकंट्सचे, सपोज एक मशीन आहे, त्या मशीनच्या स्लायडिंग पार्टवरती आपण लुब्रिकंट अप्लाय केले. ठीक आहे. आता इथं थिक फिल्म तयार झालेली नाही, थिन फिल्म तयार झाली. मग आता ते मॉलिक्युल्स असतात जे लुब्रिकंटचे, ते काय होतात? एकतर त्या सरफेसला ते ऍडसॉर्ब होतात. ठीक आहे. ऍडसॉर्ब आणि ऍबसॉर्ब हे दोन्ही वेगळे आपण आता डिस्कस करू. एकतर ते ऍडसॉर्ब होतात किंवा ते काय करतात तर रिएक्ट होतात त्या सरफेसच्या मॉलिक्युल सोबत आणि मोनो मॉलिक्युलर लेअर तयार करतात. ठीक आहे. आता पहिलं म्हणजे यातला बघूया आपण शब्द ऍडसॉर्ब म्हणजे काय. डू यू नो द ऍबसॉर्प्शन अँड ऍडसॉर्प्शन बोथ द थिंग्स? Yes, ma'am. Okay. Who will tell me the right difference between adsorption and absorption? Madam, adsorption मध्ये जो मॅटर आहे तो त्या त्याच्या आत जात नाही. हा. शोषला जात नाही. फक्त सरफेस वर राहतो. राहतो. आणि absorption मध्ये शोषला जातो. इंटरनल डिस्पर्शन असतं ऍबसॉर्प्शन. फॉर एक्झाम्पल यासाठी मी तुम्हाला दोन एक्झाम्पल सांगते. एक म्हणजे स्पंज कन्सिडर करायचं. स्पंज सगळ्यांना माहिती आहे
यस मैम आणि दुसरा म्हणजे कोल कोळसा किंवा कोक कोळसा जनरली आपल्या घरी जो असतोय लाकडाचा वगैरे जळल्यानंतर जो कोळसा तयार होतो तो कन्सिडर करायचा आता काय करायचं एका हातात कोळसा घ्यायचा एका हातामध्ये स्पंज घ्यायचा आणि ते दोन्ही पाण्यामध्ये बुडवायचे आणि नंतर काढायचे रिमूव्ह करायचे तर आपल्याला असं लक्षात येतं ते कोळसाच्या आतले जे मॅटर आहे त्याच्यामध्ये वॉटरचे मॉलिक्युल एंटर होत नाहीत पण त्याच्या सरफेसलाच फक्त ते ऍडसॉर्ब होतात म्हणजे चिकटून राहतात किंवा पसरतात सरफेसवरतीच आणि जर स्पंज कन्सिडर केला तर स्पंजच्या बाबतीत काय असेल ऑब्झर्वेशन स्पंज मध्ये काय करतो वॉटरची वॉटरला ऍबसॉर्ब करून घेतो स्पंजने काय केलं वॉटरला ऍबसॉर्ब केलं शोषून घेतलं म्हणजे वॉटर मॉलिक्युलची एंट्री विथ इनर साइड ऑफ द स्पंज मध्ये आपल्याला पाहायला मिळते पण कोळसा जो असेल त्याच्या बाबतीत असं कोकच्या बाबतीत असं घडत नाही ठीक आहे आता मग दुसरं एक एक्झाम्पल ज्यावेळेस आपण बोर्डवरती खडूने लिहितो तर ती ती प्रोसेस सुद्धा कशाची आहे ऍबसॉर्प्शनची आहे का ऍडसॉर्प्शनची ठीक आहे तर ते खडूचे जे पार्टिकल असतात ते फळ्याच्या आतमध्ये एंटर होतात का नाही ते एंट्री होत त्यांची सरफेसला होते जो सरफेसचा फेनॉमिनॉन असतो जे प्रोसेस सरफेस वरती फक्त होते त्याला आपण म्हणतो ऍडसॉर्प्शन आणि जे विदिन द मटेरियल होत असेल त्याची जर प्रोसेस तर त्याला म्हणायचं ऍबसॉर्प्शन ठीक आहे आता आपण काय सांगितलं आपले लुब्रिकंटचे मॉलिक्युल आतमध्ये एंटर होत नाहीत मेटलच्या ते फक्त काय होतात ऍडसॉर्ब होतात ठीक आहे अप्लाय केलं की लुब्रिकंटचे मॉलिक्युल त्या सरफेसला ऍडसॉर्ब्ड होतात किंवा एकतर ते काय करतात ते सरफेस सोबत मेटलचे जे सरफेस असतील त्यांच्यासोबत रिएक्ट होतात बॉन्ड क्रिएट करतात आणि मोनोमॉलिक्युलरचा लेअर तयार करतात मोनो म्हणजे सिंगल मॉलिक्युल्स म्हणजे मॉलिक्युल माहिती आहे तुम्हाला सिंगल मॉलिक्युलचा असा लेअर काय होतो त्या सरफेसवरती क्रिएट होतो और लेयर्स ऑफ टू टू थ्री मॉलिक्युल एकतर सिंगल मॉलिक्युलचा लेअर तयार होतो किंवा डबल किंवा ट्रिपल मॉलिक्युल्सच्या थिकनेसचा लेअर तयार होतो आता टू टू थ्री मॉलिक्युल्सचे जरी लेअर असेल तरी सुद्धा तो खूप थिन अशी फिल्म तयार होते थिक फिल्म तयार होत नाही दोन ते तीन मॉलिक्युलचा जरी लेअर असेल तर मॉलिक्युल खूप मायक्रॉन मध्ये असतात आपल्याला माहितीये त्यामुळे जो लेअर तयार होतो तो सुद्धा थिन असतो ठीक आहे देन नेक्स्ट सी आता हे जे ऍडसॉर्प्शन आहे किंवा रिएक्शन आहे ते कुठं होतात त्या सरफेसच्या व्हॅलीज मध्ये होतात व्हॅलीज म्हणजे जे सरफेसचा हार्श सरफेस असेल सॉरी मेटलचा जो हार्श सरफेस असेल किंवा आपण त्याला खाचा पडलेले असतात म्हणतो आपण म्हणजे घर्षणामुळे त्याला खड्डे किंवा खाचा पडलेले असतात तर त्याला आपण म्हणतो की व्हॅलीज म्हणायचं ठीक आहे व्हॅलीज अँड ऑन द हार्श सरफेस नंतर जो ऍडसॉर्ब किंवा रिएक्टेड लुब्रिकंट मॉलिक्युल्स असतात ते कुठं ओरिएंट होतात तर ते ऑलवेज ओरिएंट ऍट राईट अँगल टू द सरफेस सरफेसच्या राईट अँगलला ते कसे असतात ओरिएंट होत असतात ठीक आहे इथपर्यंत समजलं सुरुवातीला काय होतं ज्यावेळेस आपण लुब्रिकंट अप्लाय करतो लुब्रिकंट अप्लाय केलं की एकतर ते ऍडसॉर्ब होतात किंवा ते काय करतात मेटलच्या सरफेस सोबत रिएक्ट होतात आणि एक मॉलिक्युल दोन किंवा तीन मॅक्झिमम तीन मॉलिक्युल पर्यंत लेअर तयार होतो हा तयार झालेला लेअर फक्त थिन असतो हा काय थ्री मॉलिक्युल पर्यंत असतो त्यापेक्षा एक सीड नसतो जरी तीन तीन मॉलिक्युलचा असेल तरी पण तो थिन असतो आता हे रिएक्शन कुठे होते घडते तर ते जे खाचा असतात सरफेसच्या ग्रूव्ह ज्या असतील किंवा व्हॅलीज असतील त्यांच्यावरती हे रिएक्शन कम्प्लीट होते अगेन जे थिन लेअर तयार होतो तर तो थिन लेअर फक्त राईट अँगललाच तयार होतो मोबाईल इथेच आहे हा इथेच आहे ठीक आहे जे ओरिएंटेशन असतं तर ते सरफेसच्या राईट अँगलला असतं ठीक आहे आता कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती असायला पाहिजे इथं तर इट इज अबाउट 0.05 to 0.15 फ्लुइड फिल्म मध्ये किती होतं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.01 to 0.03 इथं 0.05 to 3 पेक्षा जास्त 0.05 to 0.15 ठीक आहे देन थिन लेअर फिल्म ऑन सरफेस इज स्टेशनरी ओके बट इफ सम एक्सेस लुब्रिकंट लेअर्स एक्झिस्ट देन दे मूव अलॉंग विथ द स्लायडिंग सरफेस जर समजा जो थिन लेअर आपण सांगितलं की थिन लेअर तयार होतो किंवा काय होतं की मोनोमॉलिक्युलचा लेअर तयार होतो आता जो तयार झालेला लेअर असतो
तो स्टेशनरीच असतो. म्हणजे सपोज करा की दोन सरफेस आहेत, जो बेसचा सरफेस आहे तो काही स्लायडिंग नाही, त्याच्यावरती आपण लुब्रिकंट अप्लाय केला आणि त्याच्यावरचा जो सरफेस असेल मेटलचा तर तो मूव्ह होत आहे. ठीक आहे, जो लुब्रिकंट अप्लाय केलाय तो स्टेशनरीच असतो, तो मूव्ह होत नसतो, तो त्याला अटॅच असतो. पण जर समजा एक्सेस लुब्रिकंटचे लेअर जर असते, म्हणजे आपण जास्त प्रमाणात जर अप्लाय केलं, तर ते काय होतात, त्या जो स्लायडिंग सरफेस असतो त्यासोबत ते रिमूव्ह होतात. फॉर एक्झाम्पल खिडकी, स्लायडिंग खिडकी कन्सिडर करा. ज्यावेळेस आपण काचा बसवतो त्या खिडक्यांच्या, तर त्याच्यामध्ये एक आपण ग्रीस लावलेला असतं त्याला. आता ग्रीस हे लुब्रिकंट आहे. स्लायडिंग होणारा पार्ट असतो खिडकीची काच आणि बेसला एक त्याला एक दुसरं एक सरफेस असतो खिडकीच्या. तर ज्यावेळेस आपण अप्लाय करतो तर त्याच्या बेसला लुब्रिकंट अप्लाय, पण जास्त जर असेल तर आपल्या लक्षात येते की जे ग्रीस आपण अप्लाय केले तर ते खिडकीच्या काचेसोबत सुद्धा काय होतं, मूव्ह होत असते. ठीक आहे, एक्सेस असेल तर मूव्ह होत. देन अंडर हाय लोड अँड लो स्पीड कंडिशन, बाउंड्री साठी कंडिशन आपली काय आहे, लोड हाय पाहिजे, स्पीड कमी पाहिजे. ठीक आहे, अंडर हाय लोड अँड लो स्पीड कंडिशन द स्किझिंग आउट द थिन फिल्म कॉजेस सम फ्रिक्शन अँड स्लायडिंग पार्ट बिकम्स हॉट. ठीक आहे, आता सांगितल्याप्रमाणे वरच्या सेंटेन्समध्ये की मूव्हिंग सरफेस सोबत किंवा मुव्हिंगच्या मशीनच्या पार्ट सोबत जर लुब्रिकंट्स पण मूव्ह व्हायला लागलं, ते जर त्यासोबत निघून जात असेल किंवा ते मोशनमध्ये इन्व्हॉल्व्ह होत असेल, तर काय होतं की लोड जास्त असेल आणि स्पीड कमी असेल या कंडिशनला ती थिन फिल्मचं रिमूव्हल होते किंवा थिन फिल्म काय होतात, स्किझिंग आउट होतात, निघून जातात ते. आता जर आपलं लुब्रिकंट्स निघून जायला लागलं, स्क्विझिंग आउट व्हायला लागलं, तर काय होतं, इट कॉजेस सम फ्रिक्शन. ठीक आहे, लुब्रिकंट्स रिमूव्ह झालं तर आता त्या दोन मेटलच्या सरफेसमध्ये मोशनमुळे काय होतं, घर्षण व्हायला सुरुवात होते, फ्रिक्शन होते. आणि फ्रिक्शन झालं की माहिती आपल्याला की मेटलचे पार्ट्स हे काय होतील, हॉट होतील. देन द स्लायडिंग पार्ट्स ऑफ मेटल्स बिकम्स नाव हॉट. ठीक आहे, का हॉट झाले ते, तर थिन फिल्म जी होती ती हाय लोड असल्यामुळं रिमूव्ह व्हायला लागलं, स्क्विझिंग आउट झालं. लुब्रिकंट जर रिमूव्ह झाला तर जे मोशनचे पार्ट्स आहेत त्यांच्यामध्ये ऑब्व्हियसली काय होतं, घर्षणामुळे हीट जनरेट होते. ठीक आहे, देन नेक्स्ट आता पहा, इफ टेम्परेचर इन्क्रीजेस बियॉन्ड द लिमिट द ऍडसॉर्प्शन डिक्रीजेस अँड स्लायडिंग स्टॉप्स ड्यू टू जॅमिंग ऑफ एक्सपांडेड मेटल पार्ट्स. टेम्परेचर वाढलं, का वाढलं, तर लुब्रिकंट्स रिमूव्ह झाला म्हणून घर्षणामुळे टेम्परेचर इन्क्रीज झालं. आता हे टेम्परेचर जर त्या लिमिट एक ठराविक लिमिट पर्यंत ठीक आहे, पण त्याने लिमिट जर क्रॉस केली, इव्हन टेम्परेचर इन्क्रीजेस बियॉन्ड द लिमिट ऑर इट क्रॉसेस द लिमिट द ऍडसॉर्प्शन डिक्रीजेस. टेम्परेचर खूप जास्त असेल आणि त्या हाय टेम्परेचरमध्ये जर आपण लुब्रिकंट अप्लाय करण्याचा जर प्रयत्न केला तर काय होतं, तर ऍडसॉर्प्शन डिक्रीज होतं, म्हणजे ते ऍडसॉर्ब करून घेतलं जात नाही. ठीक आहे, देन द स्लायडिंग स्टॉप्स, जर ऍडसॉर्प्शन लुब्रिकंटचं झालं नाही तर स्लायडिंग पण होणार नाही. लुब्रिकंट्स जर अप्लाय केला तरच काय होतं, स्लायडिंग व्यवस्थित होत असते, मोशन व्यवस्थित परफॉर्म होत असते. आणि जर लुब्रिकंट ऍडसॉर्ब नाही झाला तर आता स्लायडिंगचं पण काय होतं, स्लायडिंग होत नाही किंवा स्लायडिंग प्रोसेस हिअर स्टॉप्स अँड ड्यू टू द जॅमिंग ऑफ द एक्सपांडेड मेटल पार्ट्स. स्लायडिंग का स्टॉप होतं ऍक्च्युली, तर जे मेटलचे पार्ट्स असतात ते टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे एक्सपांड होतात. ठीक आहे, एक्सपांड होतात म्हणजे फॉर एक्झाम्पल जे नोकियाचे मोबाईल असायचे पहा लहान छोटे, तर ते जास्त दिवस यूज केले की त्यातली आतली जी बॅटरी असते ती फुगायची. ठीक आहे, बॅटरी तुम्ही रिमूव्ह करते फुगलेली दिसायची आपल्याला, तर ती फुगली किती परत आपण यूज करू शकत नव्हतो. तर सेम इथं तसं होतं, मेटलचे पार्ट खूप हीट केले की ते एक्सपांड होतात, एक्सपान्शन होतं त्यांचं. मग हे एक्सपान्शन झालं तर समजा आता खिडकी आहे, खिडकीच्या खालचा जो मेटलचा पार्ट आहे तो पण फुगला गेला असा, जसं वूड फुगते किंवा लाकड जे आहे ते एक्सपांड होते, आणि वरचं पण झालं, तर त्या दोघांमधलं जे डिस्टन्सचा गॅप ठेवलेला होता आपण स्लायडिंगसाठी, तो गॅप काय होतो, भरून निघतो. मग गॅप जर नसेल तर ते स्लायडिंग होत नाही, दोन्ही काय होतात, एकमेकाला अटॅच होतात. मग अटॅच झाले की त्यांचं स्लायडिंग होत नाही. म्हणून आपण म्हणतो बघा की इंजिन जाम झाले, किंवा जे फोर व्हीलरचे बाबतीत असं घडतं, इंजिन जाम होतं, किंवा जर एखाद्या वेळेस गाडी बंद पडली असेल तर तुम्ही पाहिलं असेल की ड्रायव्हर लोक काय करतात, थंड पाणी ओततात त्या इंजिनवरती.
जे इंजिनचं जॅमिंग झालेलं असतं हाय टेम्परेचरमुळे मग त्याचं परफॉर्मन्स बंद पडतो, स्टॉप होतो. ज्यावेळेस तुम्ही थंड पाणी त्याच्यावरती होता ते परत एक्सपांड झालेला कॉम्प्रेस होतं. मेटलकडे एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशनची प्रॉपर्टी असते. तर ते परत कॉम्प्रेस झालं की थोड्या वेळाने इंजिन काय होतं स्टार्ट होतं ऍक्च्युली. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक रिएक्शन दाखवले. ही रिएक्शन आपण उद्या एक्सप्लेन करूया. म्हणजे इथं मोबाईलमध्ये ते आता मला एडिट करता येणार नाही, ह्याचे मॉलिक्युल सगळे डिस्टर्ब झालेले. ठीक आहे, ह्याच्या खालचे आपण एक्सप्लेन करूया आता डायग्राम. तर आता याच्यामध्ये बघा, हे वरचा जो तिरक्या लाइनिंगने दाखवलेला आहे मी, तर ते आहे एक मेटलचा सरफेस. त्याच्या खाली एक तिरक्या लाईनने दुसरे एक मेटलचा सरफेस दाखवलाय आणि मधी जे कॅप्सूल सारखं दिसतंय ना गोळ्यांसारखं टॅबलेट सारखं, तर ते आपले मॉलिक्युल्स आहेत. कुणाचे मॉलिक्युल्स आहेत हे? मेटलचे. मेटलचे, ठीक आहे. मला वाटलं आपले म्हणताय का काय, तर मी म्हटलं होतं ना आपले मॉलिक्युल्स आहेत. तर ते मेटलचे मॉलिक्युल्स नाही आहेत, ते मॉलिक्युल्स आहेत लुब्रिकंटचे. व्हेरी गुड, ठीक आहे. ते कुणाचे मॉलिक्युल्स आहेत? तर लुब्रिकंटचे आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे हा लुब्रिकंट काय करतो, एका सिंगल मॉलिक्युलचा लेअर बनवतो. थीन बनवायचं असते त्याला, सिंगलचा बनवतो, दोनचा किंवा तीनचा जास्तीत जास्त. मग हे कॅप्सूल सारखे जे दिसत आहेत ते काय आहेत? तर लुब्रिकंटचे मॉलिक्युल आहेत. त्यांनी मोनो मॉलिक्युलरचा लेअर तयार केलेला आहे. नंतर वरचा जो मेटलचा पार्ट आहे किंवा मेटलचा सरफेस आहे जो तिरक्या लाईनिंगने दाखवलेला आहे स्लायडिंग लाईनने, तर तो त्याला मी त्याच्यावरती लिहिले की व्हेलॉसिटी. काय लिहिले त्याच्यावरती? व्हेलॉसिटी. का लिहिले त्याला व्हेलॉसिटी? खालच्या मेटलच्या सरफेसला व्हेलॉसिटी आपण का लिहिलेलं नाहीये? काय रिझन आहे? वरचा सरफेस मूव्ह होणार आहे. होणार आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. वरचा सरफेस हा मूव्ह होणार आहे आणि खालचा स्टेबल आहे, स्टेशनरी आहे. ठीक आहे, प्लस वरचा जो सरफेस आहे त्याच्यावरती काय आहे? लोड आहे. म्हणून आपण तो एरो त्याच्या डोक्यावरती असा दाखवलाय की वरून त्याला काय आहे? प्रेशर आहे किंवा वरून त्याला लोड आहे. आणि तो व्हेलॉसिटीचे डायरेक्शन कुठं दाखवलंय? राईट हँड साईड कडे, म्हणजे तो मूव्ह होणार आहे. राईटला किंवा लेफ्टला, दोन्ही कुठे दाखवू शकतो आपण. देन जर तुम्ही पाहिलं जो सरफेस आहे त्या सरफेसला ते मोनो मॉलिक्युलरचा जो लेअर आहे, तर तो मोनो मॉलिक्युलरचा लेअर हा राईट अँगल्सला आहे. ठीक आहे, राईट अँगल्स ला दिसतोय आपल्याला. खालचा सरफेस असेल किंवा वरचा, ते दोन्हीला तो राईट अँगलला ओरिएंटेशन आहे त्याचं. ठीक आहे, आणि ते मॉलिक्युल्स कशाचे आहेत? ऍडसॉर्ब्ड थिन लेअर ऑफ लुब्रिकंट. ठीक आहे, तर तो एकतर व्हेजिटेबल ऑइल असेल किंवा अॅनिमल ऑइल. कोणकोणते लुब्रिकंट्स आपण या मेकॅनिझम मध्ये युज करणार आहोत ते आपण नंतर पाहणार आहोत. दिस इज अबाउट द बाउंड्री लुब्रिकेशन. याच्यामध्ये थोडे एक्सप्लेनेशन जास्त आहे. मी या डायग्राम वरून अजून एकदा एक्सप्लेन करते. लिसन केअरफुली. दोन स्लाइडिंग, दोन आपल्याकडे मेटलचे सरफेस आहेत, त्यातला एक स्लाइड होत असणार आहे, एक असणार आहे स्टेबल. ज्यावेळेस आपण लुब्रिकंट यामध्ये ऍड करतो, आता इथं थिक फिल्म तयार होत नाही. ओनली थिन फिल्म ऑफ लुब्रिकंट्स कॅन बी फॉर्म्ड ऑफ ओनली मोनो सिंगल किंवा सॉरी मोनो डबल किंवा ट्रिपल लेअरची काय होत असते? तयार होत असते. आता इथं कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे डॅश डॅश, किती आहे? 0.5 to 0.15 असेल. फ्लुइड फिल्म मध्ये आहे 0.01 to 0.03. ठीक आहे, देन आता इथं लोड जास्त आहे, व्हेलॉसिटी कशी आहे कमी असल्यामुळे, लोड जास्त असल्यामुळे काय होतं? जो स्लायडिंगचा पार्ट असतो, जो स्लायडिंगचा सरफेस असतो, त्याच्यासोबत जर आपण त्याच्यासोबत काय होतात की सारखं लोड भरपूर असल्यामुळं त्याच्यासोबत आपलं जे लुब्रिकंट आहे ते स्क्विझिंग आउट होतं, रिमूव्ह होतं, निघून जातं मोशनमुळे. आता जर सारखं जर आपलं कंटिन्युअसली जर आपल्या लुब्रिकंटचे जो लेअर आहे तो रिमूव्ह होत गेला, तर काय होतं? एक स्टेज अशी येते, एक कंडिशन अशी येते की त्या स्टेजला, त्या कंडिशनला या सगळे जर मॉलिक्युल्स लेअर रिमूव्ह होऊन गेला, तर आता काय होईल? जे सरफेस आहे ते सरफेस मध्ये घर्षण क्रिएट होईल, फ्रिक्शन तयार होणार. जर ते एकमेकांवरती घासायला लागले तर काय होतं? मग टेम्परेचर इनक्रीज होणार. आता टेम्परेचर इनक्रीज झालं की आपल्याला माहिती आहे मेटलचं टेम्परेचर इनक्रीज झालं की तो एक्सपांड होतो. आता हा वरचा सरफेस जो आहे, ठीक आहे, वरचा जो सरफेस आहे तो पण एक्सपांड झाला, म्हणजे त्याची जो डायमेन्शन आहे तो थोडं खाली येणार.
खालचा सरफेस तो पण हॉट होणार आहे, तो पण मोशनमुळे हॉट होईल, त्याचे पण काय होणार आहे डायमेन्शन इन्क्रीज झाल्या. असं केल्यामुळे काय होतं, ते एकमेकांना घासायला लागतात. घासायला लागले की आपले इंजिनचे मोशन अजिबात स्टार्ट होत नाही. मग तिथं जे इंजिन आहे किंवा जे आपली मशीन असेल तर त्या मशीनचं जॅमिंग होतं. मशीन जाम झाले किंवा ट्रॅफिक जाम कसं असतंय, सेम तसं ट्रॅफिक जाम मध्ये काय होतं, व्हेकल सगळ्या स्टॉप होतात. कुठल्या व्हेकलची मोशन असते, एका मोशन मध्ये कोणती व्हेकल नसते, सेम तसं काय होतं इथं एकमेकांना ते घासले जातात किंवा अटॅच होतात सरफेस एकमेकांना, त्यामुळं त्याची मोशन होत नाही. ठीक आहे, तर मोशन नाही झालं की आपलं इंजिन स्टॉप होतं, त्याचं वर्किंग स्टॉप होतं. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो की मशीनचं जॅमिंग झाले किंवा इंजिन जाम झालेलं आहे. मग इंजिन जाम झाल्यानंतर काय करतात जे एक्सपर्ट असतात, ते लगेच थंड पाणी त्यावरती ओततात. थंड पाणी ओतल्यामुळे काय होतं, त्याचं टेम्परेचर कमी होतं. टेम्परेचर कमी झाल्यामुळं तो आहे यात त्याच्या ओरिजिनल कंडिशनला जातो, कॉम्प्रेस होतो. कॉम्प्रेस झाल्यानंतर परत लुब्रिकंट अप्लाय करायचं आणि नंतर मशीनची मोशन काय होते, स्टार्ट होते. सो दिस इज अबाउट द मेकॅनिझम ऑफ बाउंड्री लुब्रिकेशन. समजलं का सगळ्यांना? येस मॅम. एक्सप्लेनेशनचा पार्ट जास्त आहे थोडा. ठीक आहे, आता पहा आपण जे बाउंड्री लुब्रिकेशन मेथड आहे त्यामध्ये जे लुब्रिकंट्स यूज करणार आहोत त्याच्या प्रॉपर्टीज काय असायला पाहिजेत. तर पहिलं म्हणजे लुब्रिकंट शुड हॅव हाय ऑइलीनेस. त्याचा ऑइलीनेस कसा पाहिजे आपल्याला, जास्त पाहिजे. प्रत्येक जो लुब्रिकंट आहे त्याचा ऑइलीनेस आपल्याला जास्तच असायला पाहिजे. सेकंड, इट शुड हॅव हाय विस्कोसिटी इंडेक्स. विस्कोसिटी इंडेक्स कशी पाहिजे, त्याची हाय असायला हवी. लो पॉवर अँड क्लाउड पॉइंट, हे सगळीकडे सेम असतं, लो पॉवर पॉइंट अँड क्लाउड पॉइंट. कारण की ते गोठायला नको, क्लाउड व्हायला नको. आणि हाय फ्लॅश पॉइंट आणि हाय फायर पॉइंट. आता इथं बघा, हाय फ्लॅश पॉइंट किंवा हाय फायर पॉइंट कन्सिडर करा. समजा लुब्रिकंटचा फायर पॉइंट हाय असेल, हाय फायर पॉइंट म्हणजे तो फायर लवकर कॅच करेल का उशिरा कॅच करेल हे मला सांगा बरं. हे क्लिअर झाले का तुमची कन्सेप्ट, कारण तुम्ही अजून मला त्यावरती कोणीही प्रश्न विचारलेले नाही. हाय फायर पॉइंट म्हणजे, आता मग जर एखाद्या लुब्रिकंटचा फायर पॉइंट जर जास्त असेल तर तो मला सांगा लवकर फायर कॅच करतो का लवकर फायर कॅच करत नाही. लवकर करत नाही. वा वा वा, सगळ्यांचे खूप बेसिक कन्सेप्ट सगळ्या क्लिअर झाले. तो लवकर करत नाही, कसं काय करत नाही तर कारण की आपली डेफिनेशनच पाहायची. मग जर आपल्याला असं वाटत असेल की फायर पॉइंटची डेफिनेशनच आहे की मिनिमम जा बाहेर दादाकडे जा, मिनिमम टेम्परेचर जे आहे तर त्या मिनिमम टेम्परेचरला म्हटलंय की आपण फायर कॅच करतो. तो कमीत कमी म्हटलंय आपण, मॅक्झिमम नाही, कमीत कमी टेम्परेचरला काय होतो तो फायर कॅच करत असतो. त्यामुळे लवकर फायर कॅच करत नाही कारण त्याचं ऑलरेडी टेम्परेचरच आपण कसं घेतले, मिनिमम घेतले. ठीक आहे, देन लास्ट कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज अबाउट 0.05 to 0.15, यावरती पण आपण सांगितले. देन नेक्स्ट, टाइप्स ऑफ मशीनरी, कोणत्या मशीनरीमध्ये आपण यूज करू शकतो. तर इट इज प्रोव्हाइडेड इन केस ऑफ बेअरिंग गिअर्स इन व्हेकल्स अँड इन आय सी इंजिन्स. आता बेअरिंग जिथं जिथं कोणत्या पण मशीनमध्ये बेअरिंग असतात, बेअरिंग माहिती तुम्हाला, बेअरिंग म्हणजे मेटलचे छोट्या गोळ्या असतात बघा, किंवा बॉल्स असतात मेटलचे स्मॉल बॉल्स, त्याला बेअरिंग असं म्हणतो आपण. गिअर्स असतील, ठीक आहे, सगळे जे व्हेकल्स असतील गिअरचे, तर त्याच्यामध्ये आपण यूज करू शकतो हे मेथड. इन व्हेकल ऑल्सो अँड इन आय सी इंजिन. आय सी इंजिन म्हणजे काय, कोणतं इंजिन, आय सी इंजिन मीन्स वॉट, where it is present ice engine, bike मध्ये असते. ठीक आहे, बाईक आपले जे टू व्हीलर्स असतात त्याच्यामध्ये इंटरनल कंबशन इंजिन जे असतं त्याला आपण काय म्हणतो, आय सी इंजिन. आपल्या गाड्यांचे जे इंजिन असतात त्याला आय सी इंजिन असं म्हटलं जातं. आय सी मीन्स इंटरनल कंबशन इंजिन. ठीक आहे, आता कोणते लुब्रिकंट्स आपण बाउंड्रीसाठी यूज करू शकतो, तर व्हेजिटेबल ऑइल आहे, अॅनिमल ऑइल आहे, मिनरल ऑइल आहे, ब्लेंडेड म्हणजे मिक्स करायचं, ब्लेंडेड विथ ऑइलीनेस इम्प्रूव्हर ग्राफाइट और मॉलिब्डेनम डायसल्फाइट सस्पेन्शन इन वॉटर.
मिनरल ऑइल आपण ब्लेंड करून यूज करू शकतो ऑइलिनेस इम्प्रूवर ग्राफाइट एक केमिकल असतो म्हणजे तो काय करतो की मिनरल ऑइलचा ऑइलिनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण यूज करतो. जर तुम्ही व्हेजिटेबल ऑइल आणि मिनरल ऑइल कन्सिडर केलं तर त्यांच्यामध्ये ऑइलिनेस जास्त कोणाचा असतो, व्हेजिटेबल ऑइलचा का मिनरल ऑइलचा? मिनरल ऑइल. मिनरल ऑइल. मिनरल ऑइल. ऑइलिनेस. ऑइलिनेस. काय करायचं, एका बोटावरती पेट्रोलचा एक थेंब घ्यायचा, दुसऱ्या हातामध्ये दुसऱ्या बोटावरती व्हेजिटेबल ऑइल घ्यायचं आणि त्याला स्पर्श करायचा. जास्त ऑइली कुठला हात होईल? व्हेजिटेबल ऑइल. ऑइली जास्त कोण असतं? व्हेजिटेबल ऑइल हे जास्त ऑइली असतात. पेट्रोल डिझेल हे ऑइली नसतात. त्यांची ऑइलीनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी मग आपण त्यांच्यामध्ये एक केमिकल ऍड करू शकतो, त्याला आपण म्हणतो की ऑइलीनेस इम्प्रूव्हर ग्राफाइट. ऑइलीनेस इम्प्रूव्हर ग्राफाइट. ऑइलीनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी ग्राफाइट हा आपण यूज केला. ठीक आहे. किंवा त्याच्यामध्ये दुसरं पण आपण ऍड करू शकतो, मॉलिब्डेनम डायसल्फाइट सस्पेन्शन इन वॉटर. वॉटरमध्ये मॉलिब्डेनम डायसल्फाइटचं सस्पेन्शन बनवायचं आणि ते पण आपण मिनरल ऑइल सोबत ऍडिटिव्ह म्हणून यूज करतो फॉर इन्क्रीजिंग ऑर फॉर इम्प्रूव्हिंग द ऑइलीनेस ऑफ मिनरल ऑइल. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द सेकंड मेथड, दॅट इज बाउंड्री लुब्रिकेशन मेथड. ओके, समजलं सगळ्यांना? डू अंडरस्टूड? यस. ओके, देन टेक डाऊन फ्रॉम ओके सेकंड मेथड बाउंड्री लुब्रिकेशन. राईट डाऊन फर्स्ट सेंटेन्स. पीपीटी मी रात्रीच्या टीचिंग डायरी मध्ये दिलेत पहा, नोट्स आणि एमसीक्यू पण आज देऊन टाकते त्यामध्ये. राईट द फर्स्ट सेंटेन्स. बाउंड्री लुब्रिकेशन इज boundary lubrication is done when continuous film or lubricant cannot be persist. Next. Next reading. Boundary lubrication. Sorry, operating conditions. Right. Operating condition ka asel boundary sathi. When speed is low. Comma. Load is high. Load is high. देन ब्रॅकेट मध्ये लिहा, शाफ्ट जो आहे तो रेस्ट पासून मूव्ह व्हायला पाहिजे, म्हणजे सुरुवातीपासून इंजिन स्टार्ट केल्यापासून. Next mechanism. In boundary lubrication. Ma'am. हा विस्कोसिटीचं पॉइंट नाही कळले. राहिला. ओके, राईट डाऊन. विस्कोसिटी ऑफ लिक्विड डिक्रीजेस. Viscosity of liquid decreases due to high temperature. Next reading taka, mechanism. Write down. In boundary lubrication, thick film
cannot be maintained. Only thin film of lubricant of higher oiliness is maintained. Of higher oiliness is maintained. Next. Molecules of oil. Ma'am, ek minute. Work this slide dakho na. Yeah. Okay. Next last sentence. Second. Molecules of oil either get chemically adsorbed on metal. Ma'am, please ekda repeat kara. Molecules of oil. Shuruati pasun na. Molecules of oil either get chemically adsorbed. Either get chemically adsorbed on metal or react to form monomolecular layer or layer of 2 to 3 molecules thickness. 2 to 3 molecules thickness. Next. Jala ka heli hun jala? Yes, ma'am. Next sentence. Adsorption or reaction takes place in valleys. Takes place in valleys. And on the harsh surface. Next, fourth sentence. The adsorbed or reacted lubricant molecules. Molecules. Orient at right angles to the surface. Hello, ma'am. हाँ बोला. Adsorption or reaction takes place in valleys. Reaction takes place नहीं होएल पाजे ना lubricant ची. नहीं अत monomolecule जर layer ते ना तैयार करा जा सके. रिएक्ट होतात म्हणजे ते फक्त बॉन्ड क्रिएट करतात म्हणजे अटॅच होतात. रिएक्ट होऊन दुसरा एखादा मॉलिक्युल किंवा आपल्या मेटलचं ऑक्सिडेशन इथं होत नाही. कारण काय होतं तर ते परमनंट असं लुब्रिकंट राहत नाही. स्लायडिंग मोशन सोबत रिमूव होऊन जातो तो. आणि जर रिएक्ट नाही झाला तर मग तो अटॅच होत नाही. सुपरफिशियल राहतो आणि रिमूव होतो मग. ओके. देन नेक्स्ट. आता जर आपण आयसी इंजिन घेतलं ना, आयसी इंजिन, तर ज्या वेळेस आपण गाड्यांचं सर्व्हिसिंग करतो आपण जे ऑइल त्याच्यामध्ये ऍड करतो, ठीक आहे, आपण एक ऑइलचा डबा असतो तो आपण त्याच्यामध्ये ऍड करतो, सर्व्हिसिंगला देतो त्यांना, तर त्यावेळेस जे आपण दिलेलं ऑइल असतं ते रेड कलरचं असतं, रेड, आहे की नाही. आणि
जे त्यातून रिमूव्ह झालेलं असतं ते ब्लॅकिश असते. तर ते ब्लॅक का होतं, कसं काय होतं ब्लॅक, तर काय होतं मशीनचे मुव्हिंग मोशन होत असते. ठीक आहे, आता थ्री डायमेन्शनल मध्ये ऍड मध्ये जाहिराती ज्या असतात गाड्यांच्या त्यामध्ये पण दाखवतात आयसी इंजिनचं मुव्हिंग कसं होतंय, किंवा युट्यूबवर पण बरेचसे व्हिडिओ त्याचे मुव्हिंगचे मशीनचे तुम्हाला पाहायला मिळतील. तर ते ब्लॅक का झालेलं असतं, तर ऍक्च्युली ते मेटल सोबत रिॲक्ट होतं तिथं, आणि ते आपले जे मशीनचे पार्ट्स असतात मेटलचे त्याचं रिॲक्शन मुळे मॉलिक्युल्स जे सरफेसचे मॉलिक्युल्स आहेत ते सरफेसचे मॉलिक्युल काय होतात ते तर ऑक्सिडाइज होतात, म्हणजे ते यूज केले जातात. आणि ते मेटलचे मॉलिक्युलचं ऑक्सिडेशन झालेलं किंवा त्याचं डिकम्पोजिशन झालेले मेटलचे जे पार्ट्स असतात, तर ते मेटलचे पार्ट त्या आपलं जे ऑइल आहे त्या ऑइलमध्ये काय होतात मिक्स होतात, त्यामुळे ते एकदम ब्लॅकिश असं तयार होतं बघा. आणि जे आपण दिलेलं असतं ते कसं असतं रेडिश असतं, रेडिश आहे नाही पाहिले का कोणी आहेत ना गाडी सगळ्यांना किंवा सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग केलं असेल फार, मग त्यामुळं ते ब्लॅकिश का होतं तर ते रिॲक्ट होत असतात ऍक्च्युली सरफेस सोबत. आणि जे सरफेसचे मॉलिक्युल्स असतात ते इनडायरेक्टली त्याच्यामध्ये मिक्स होतात किंवा डिकम्पोज होत असतात, व्हॅनिश होऊन जातात, त्यामुळे त्याच्यामध्ये इम्प्युरिटी तयार होते त्या ऑइलमध्ये, त्यामुळे ते ब्लॅकिश होतात. ते ब्लॅक कलरचे काय इन्वॉल्व्ह झालेले असतात किंवा इन्क्लूड असतात, तर त्या मेटलचे स्टील असेल किंवा ते आतील जे मटेरियल असेल तर त्या मटेरियलचे ते मॉलिक्युल्स असतात त्या इंजिन मधील, त्यामुळे ते कसं होतं ब्लॅकिश झालेलं असते. ठीक आहे, समजलं का हे? यस मॅम. ठीक आहे, आपण ज्यावेळेस शिकत असतो सायन्सच्या स्टुडंट्सनी नेहमी ऑब्झर्व करायचं, कोणतीही गोष्ट असेल तर त्याला त्या सायन्सच्या दृष्टिकोनातून पाहायचं, काही असो द्या, तुम्ही जेवण करताय तिथून पण तुम्ही विचार करायचा, प्रत्येक वेळेस काय करत जाऊ विचार करायचा, ऑब्झर्व करायचं की हे काय आता जेवण करताय तुम्ही, तिथून आपली केमिस्ट्री स्टार्ट होते. बघा पाण्यापासून केमिस्ट्री शिवाय काय आपल्या एका या जगामध्ये केमिस्ट्री नाहीये असा एकही सबस्टन्स नाही. काही तुम्ही कन्सिडर केलं जेवणापासून, कार्बोहायड्रेट आहेत, प्रोटीन्स आहेत, त्यात मिनरल्स आहेत, किंवा ताट घेतले ते कशाचं बनलेलं आहे, स्टीलचा असेल तर त्यात कुठले अलॉय आहे, इथून पासून आपली प्रत्येक गोष्ट मध्ये केमिस्ट्री हे काय आहे इन्वॉल्व्ह आहे. केमिस्ट्री शिवाय कोणतंही मटेरियल बनत नाही किंवा तयार होत नाही किंवा ते व्हॅनिश सुद्धा होत नाही, प्रत्येक ठिकाणी केमिस्ट्री आहे प्रेझेंट. प्लस दुसरं म्हणजे ऑब्झर्व करायचं, कोणतीही गोष्ट आहे तर ती ऑब्झर्व करायला शिका, त्याचं निरीक्षण करत जाव. तुमच्याकडे एवढी चौकस बुद्धी पाहिजे की लगेच ते ऑब्झर्व करायचं, लगेच तुमच्या डोक्यात आलं पाहिजे हा हे ह्यानं बनलं असेल, याच्यामध्ये ही मोशन असेल. ठीक आहे, जेवढं तुम्ही विचार करता तेवढं तुमचं मेंदूला ब्रेनला जेवढं तुम्ही काम देता सारखं ब्रेनला काम देत राहायचं, काय ना काय त्याला विचार करायला लावाय सारखं कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये, तेवढं तुम्ही शार्प बनता. आणि तुम्हाला ज्यावेळेस तुमचं प्लेसमेंट होत असते त्यावेळेस तुम्हाला तुम्ही किती फास्ट विचार करताय, किती फास्ट आन्सर देताय, किंवा काय तुमचा विचार करण्याचा हेतू काय दृष्टिकोन आहे, तर हेच सगळं प्लेसमेंटमध्ये बघितलं जातं. तर सेकंड इयर पासून तुमचं ऑप्टिट्यूड वगैरे असते, त्यासाठी ऑप्टिट्यूडची तुम्हाला तयारी करून घेतली जाते. ऑप्टिट्यूड मध्ये हेच असतं की तुम्ही किती विचार फास्ट करताय, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्यासाठी कोणती पण गोष्ट आली की लगेच ते गोष्ट आपल्याला दिसली की त्यावरती आपले मनातले की विचार तयार व्हायला पाहिजे. ठीक आहे, असं नाही की हा लेक्चर पुरतं ऐकलं ठीक आहे तिथं सोडून दिलं. प्रत्येक 24 तास सारखं जर तुम्ही हे करत राहिला तर तुम्हाला एक चौकस बुद्धी तुमची तयारच होते, तुमच्या ब्रेनला ते कामच पडतं, सवय लागून जाते. अशातला तो काय असतो भाग असतो, जेवढं तुम्ही ब्रेनला काम देचाल तेवढा तो ऍक्टिव्ह बनतो, तेवढं तुम्ही ऍक्टिव्ह बनता. ओके, आणि सहज मग अभ्यास होऊन जातो आणि जास्त पाठांतर करायची काय गरज लागत नसते जर तुम्ही सगळीकडेच लक्षपूर्वक कॉन्सन्ट्रेशन करून ऑब्झर्व केलं तर, जास्त परत अभ्यास करायची लोड घ्यायची काय गरज पडत नाही. कुठपर्यंत आलो आपण, हार्श सरफेस झालं ठीक आहे, राईट अँगल पण झालं. नेक्स्ट फिफ्थ, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, हे लिहिले ना वरती का नाही लिहिलं, लिहिले ना का लिहू मग ते डबल डबल. नेक्स्ट लिहाय सिक्स, थिन लेअर फिल्म, फायू राहिलंय मॅडम, फोर पर्यंत झाले. नाही फायू वरती लिहिले का आपण? नो मॅम. नाही ना, परत खाली आहे मला वाटत, इथं लिहा मग खाली नको लिहायला. मॅडम कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज अबाउट point 0.05 to point 15. next sixth, thin layer film on surface is stationary
is stationary, but if some excess lubricant layers, if some excess lubricant layers exist, then they move along with sliding surface. Next, under high load and low speed condition, the squeezing out of the thin film causes some friction and sliding part becomes hot. Next. If temperature increases beyond the limit, the adsorption decreases and sliding stops due to jamming of the expanded metal parts. Jamming ka hota tar metal che parts expand hota. Due to jamming of the expanded metal parts. इथे एक रिएक्शन लिहायची, एक दोन ओळी जागा सोडायचं आणि त्याच्या खाली हे डायग्राम काढायचे तुम्हाला, एक 7-8 ओळींची स्पेस सोडा. या डायग्रामचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे कोपऱ्यातली जी आहे ती लेजर आहे बघा, वरचं लेजर आहे का? हा लिहा, दिसते ना आता. रिएक्शन लिहायची ना मॅम? हा रिएक्शन, त्याचे मॉलिक्युल सगळे डिस्टर्ब झालेत. इथं जागा सोडा फक्त, मी उद्या कॉम्प्युटरवरती एडिट करून तुम्हाला ते रिएक्शन दाखवते काय ते. इथं जागा सोडा थोडी ह्या डायग्राम साठी. इथं एक साईडला ते डायग्राम म्हणजे डोंगरासारखं आहे, त्याच्यात ते मॉलिक्युल दाखवलाय, ते पण मी काय ते समजून सांगते उद्या. इथं थोडं एक अर्ध पान पण जास्त होईल, ते पेक्षा कमी सोडा मॅडम. पीडीएफ सेंड करा की लिंक वर दिली की? पीपीटी सेंड केलेत की? ओके मॅडम. मला वाटते आता सकाळी का संध्याकाळी मी सेंड केलेत पण पीपीटी. बघा आता लेक्चर नंतर पाहू शकता तुम्ही. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लिहायचं झाले का रे? कोणाचं राहिलं होतं लिहायचं? येस मॅम. हा झालं, ठीक आहे. ओके, आता ह्या डायग्रामचा स्क्रीनशॉट काढून घ्या, वरती थोडी जागा ठेवा आणि खाली कोपऱ्यात ही डायग्राम काढा. Take the screenshot of the diagram. Then next, properties of the lubricants. Write down. Lubricants should have high oiliness. First, lubricant should have high oiliness. Second, it should have high viscosity index. Next,
लो पॉवर पॉइंट अँड क्लाउड पॉइंट. Next, it should have high flash point and high fire point. High flash point and fire point means आहे त्या टेम्परेचरला जे फायर कॅच करणार त्याच्यापेक्षा अजून अजून कमी होईल ते अजून कमी टेम्परेचरला म्हणजे टेम्परेचरची जे लिमिट आहे फायर पॉईंट साठी ते अजून कमी होईल. ठीक आहे, कारण की इथे टेम्परेचर जास्त वाढत असते, टेम्परेचर जास्त वाढल्यानंतर त्यांनी फायर कॅच करायला नको आहे म्हणून हाय फ्लॅश पॉइंट अँड फायर पॉइंट म्हटलं. आपण जर आपण लो म्हटलं असतं, लो फ्लॅश पॉइंट अँड लो फायर पॉइंट, याचा अर्थ असा झाला असता की जास्त टेम्परेचरला त्याने फायर कॅच केली असते. आता आपण काय म्हटलं की मिनिमम टेम्परेचर, मग ते मिनिमम पण कसं पाहिजे, अजून हाय पाहिजे म्हणजे अजून कमी टेम्परेचरला ते काय करणार, फायर कॅच करणार, पण जास्त टेम्परेचरला नाही. देन नेक्स्ट, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन ते नका लिहू, वरती लिहिले. नेक्स्ट, टाइप ऑफ मशीनरी. मॅम सेकंड लेक्चर पण तुम्हीच घेणार आहात का? नाही नाही, सेकंड लेक्चर खेडकर सर घेतील. वेळ झालाय का? हा, एवढे लिहा टाइप ऑफ मशीनरी, मग आपण थांबूया. टाइप ऑफ मशीनरी, राईट डाउन, इट इज प्रोव्हाइडेड इन केस ऑफ बिअरिंग कॉमा गिअर्स comma in vehicles and in IC engines and in IC engines. ज्या मुलांना EN नंबर वरून ना डॉक्युमेंट्स काढता येत नाहीत, कोणी माझे प्रॉक्टर बॅच मधले सोडून आपल्या क्लास मधले सगळे मुलं किंवा मुली, तर ज्यांना EN नंबर वरून डॉक्युमेंट्स काढता येत नाहीत, त्यांनी तुमचं व्हॉट्सअपला मला EN नंबर, पासवर्ड आणि नाव, रोल नंबर हे व्हॉट्सअपला सेंड करून ठेवा, मी उद्या कॉलेजवरती गेल्यानंतर काढते. ठीक आहे, साबियाचे पाठवले मी, फक्त कोणाचं राहिले मला वाटते शोभाचं राहिले. ठीक आहे शोभा, मी तुमचं पाठवते, पासवर्ड ओपन होत नसल्यामुळं तुमचं मला करता आलं नाही, उद्या मी तुम्हाला डाउनलोड करून पाठवते. फक्त तुम्ही त्यामध्ये जर लिव्हिंग सर्टिफिकेट केलं असेल अपलोड तर ते मिळेल, नाहीतर मग लिव्हिंग सर्टिफिकेट मग आपल्याला ऑफिसमधूनच घ्यावं लागेल. ठीक आहे, वी Shall we stop here now? Okay. Yes.